पाण्याच्या तीन अवस्था दाखविल्याप्रमाणे जर आपण काचेच्या एका पेल्यात बर्फाचे खडे घेतले आणि 5 मिनिटाच्या अंतराने जर त्याचे निरीक्षण केले तर आपल्याला याच बर्फाचे हळू हळू पाणी झालेले दिसे. तापवले असता ते पाणी गरम होते आणि गरम झालेल्या पानांची वाफ होते. याच्यावरच आधारित आपण एक प्रयोग करणार आहोत आणि या प्रयोगासाठी आपणाला काही साहित्य लागणार आहे. ते साहित्य म्हणजे हा टीपॉय, एक जाळी, एक माचिस, एक चंचुपात्र, स्पिरिटचा दिवा किंवा मेणबत्ती आणि एक छोटीशी प्लेट आणि त्याचबरोबर थोडंसं पाणी लागणार आहे. तर चला मग आपण आता प्रयोग करूया. प्रथमतः मी या टीपॉयवर ही जाळी ठेवतो आणि या जाळीवर एक चंचुपात्र ठेवतो. या चंचुपात्रामध्ये मी पाणी टाकतो आणि आता हे पाणी आपण काय करूया, गरम करूया. मग या टीपॉयच्या खाली मी असा हा स्पिरिटचा दिवा ठेवतो आणि असा हा दिवा पेटवतो. आता आपण थोडे वेळ जरा या प्रयोगाचं निरीक्षण करूया. पाणी तापू देऊया आणि पाणी तापल्यानंतर काय होतंय ते पाहूया. आता आपण काही वेळानंतर या चंचुपात्राचं जर निरीक्षण केलं तर यामधील पाण्याची वाफ होत असताना आपल्याला दिसत आहे. आता ही प्लेट आपण काय करूया, याच्यावर अशी धरूया. धरल्यानंतर आपल्या काय लक्षात येतं, तर हे जे काय पाण्याची वाफ आहे ही पाण्याची वाफ ह्या प्लेटवर जमा झालेली आहे आणि या वाफेचं नंतर पाणी तयार झालेलं दिसत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चंचुपात्रातलं पाणी जे आहे ते पाणी कमी झालेलं आहे. तर मग मला सांगा असं कशामुळे झालं, या चंचुपात्रातलं पाणी कमी का झालं. तर ज्या वेळेस आपण पाण्याला उष्णता दिली त्यावेळेस चंचुपात्रामधील पाण्याची वाफ झाली आणि वाफेच्या रूपानं ते पाणी कमी झालं. या प्रयोगावरून आपल्याला काय लक्षात आले, तर बघा प्रथमतः आपण काय केलं, काचेच्या ग्लासामध्ये बर्फाचे तुकडे घेतले. त्या बर्फाच्या तुकड्याला वातावरणातील जी उष्णता आहे ती उष्णता लागली, त्याच्यामुळं त्या बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर झालं आणि नंतर याच पाण्याला आपण स्पिरिटच्या दिव्याच्या साह्यानं उष्णता दिली आणि पाण्याचं तापमान वाढवलं. त्यामुळं काय झालं, त्या पाण्याची वाफ तयार झाली. म्हणजेच बर्फापासून पाणी झालं, पाण्यापासून वाफ तयार झाली. नवा शब्द शिखा. अवस्था, एखादा पदार्थ ज्या स्वरूपात आढळतो ते रूप. बाष्प, हवेमध्ये पाण्याची वाफ असते त्याला बाष्प म्हणतात. पाण्याच्या अवस्था, स्थायुरूप बर्फ, द्रवरूप पाणी, वायुरूप बाष्प.